मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 12 खासदार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे। त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती। गजानन कीर्तिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि या वृत्तावर जवळपास शिक्कामोर्तब झालं। परंतु गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी पिताश्रीचे कान टोचले आणि त्यांनी आपला निर्णय मागे घेतला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल कीर्तिकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली आहे, त्यामुळे त्यांनी शिंदे गटात सामील होण्याला वडिलांना विरोध केला। शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संकटात आहे, अशा वेळी आपण उद्धव साहेबांना सोडलं तर देव मला माफ करणार नाही, जगात माझ्यासारखा मतलबी माणूस सापडायचा नाही, अशी भावना अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली। त्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी आपला निर्णय बदलला असं वृत्त सरकारनामाने दिलं आहे।